विहंगा भाऊजी, तुम्हाला जरा विचित्र वाटत असेल ना की मी तुम्हाला असं फोन करून मला भेटायला आहे असं म्हणाले. विचित्र नाही, पण आय एम जस्ट क्युरियस. मी थेट मुद्द्यावरच येते. मला जे बोलायचं आहे ते प्रियाबद्दल आहे. हे बघ नेत्रा, तू जर मला हे सांगायचा प्रयत्न करत असेल की प्रिया कशी बरोबर आहे, देन सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड ऍट ऑल. विहंगा भाजी, हे बघा, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की प्रिया किती हरामखोर आहे हे घरातल्या इतर माणसांपेक्षा मला सगळ्यात जास्ती चांगलं माहिती आहे. नाही, तिच्या पापाचे पाढे वाचण्यात वेळ नाही वाया घालवणार मी. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की मला प्रियाचा काहीतरी बंदोबस्त करायचा, जेणेकरून परत कधीच ती या घरात येऊ शकणार नाही. पण मंजिरी वहिनी तिला ऑलरेडी. भाऊजी, प्रिया एक नागिन आहे. ह्या दाराने यायला बंदी केली तर ती त्या खिडकीतनं सरपटत घरात घुसेल. पण घरात घुसेल हे नक्की. तिचा काहीतरी कायमचाच बंदोबस्त करायला लागेल. मला तर सुहासची फार दया येते. त्याला अजूनही असंच वाटतंय की प्रियाचं त्याच्यावरती नितांत प्रेम आहे आणि तिला समजून घेणं तोच कुठेतरी कमी पडत. पण आता नाही विहंग भाऊजी, आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, मला प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर उघड करायचं आणि त्याच्यात मला तुमची मदत हवी. आणि प्रियाची औकात काय आहे हे माझ्याशिवाय फक्त दोनच माणसांना कळेल, एक म्हणजे तुम्ही आणि दुसऱ्या आजी. पण आजी ऍक्टिव्हली काहीच करू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्हीच सांगा. विचार करावा लागेल. नागिन तर ठेचायचीच आहे आपल्याला, पण काम चोख नाही झालं तर डंख उलट आपल्यालाच बसेल. तो सत्यजित मुधोळकर म्हणजे पृथ्वीचा जावई, तो आला होता तुझ्याकडे त्याची केस घ्यावीस म्हणून. हो. बाबा तुला हे सगळं फनी वाटतंय, आनंद आहे मला. मला तर वाटत होतं हे फक्त नाटक सिनेमातच घडतं बहुतेक. ऑल द वर्ल्ड अ स्टेज अँड ऑल द मेन अँड विमेन आर मिअरली प्लेयर्स. विलियम शेक्सपियर. यो वर्गात होता बाबा. सांग ना रे, काय करू मी आता. मग शेक्सपियरला विचार ना. बाबा मी जाते, लंच कॅन्सल. सॉरी सॉरी सॉरी, मी तुला एवढ्या लाडाकोडात वाढवली, पण आईचा स्वभाव थोडाफार तरी आहे तुझ्यात अजून. आता तू काय करायचंय मी कसं सांगू? बर मी ठीक सांगेन ग, तू माझं ऐकणार थोडी देस. बघ, केस घ्यायची तर घे, नाही तर नाही म्हणून सांग. हा, पण जर केस घेणार असशील तर त्याकडनं चोख पैसे घे. आणि हा, ही केस तू जिंकत नाहीस. एकदा ते मुतोळकरला भेट, तो जेव्हा त्याची केस तुला सांगेल ना, तेव्हा तुलाच कळेल की ह्यात जिंकण्यासारखं काही नाही. कोणाचा बाप पण केस जिंकू शकत नाही. पण आपण म्हणजे काय क्रिकेटर नाही की सेंचुरी काढली नाही तर तुम्ही कटाप. आपण वकील आहोत. क्लायंट जिंको किंवा हारो, आपण आपली फी यायची विसरून जायचं. ही केस इतकी सोपी आहे म्हणत असेल तर आपण अंडर टेबल सेटिंग करू. बोल, किती लाज घेणार? एवढा विचार करतेस म्हणजे थोडक्यात अटकूल असं वाटत नाही. तुला जी रोज सकाळी चहात साखर मिळते ना बाबा, उद्यापासून ती पण बंद. याला काय अर्थ नाही केलं. अगं बघ, मी जस्ट बॉल टाकून बघितला. अगं ह्या केस साठी सेटिंग बिटिंगची गरज नाहीये. हे म्हणजे कसं होईल, उंदराला मारण्यासाठी तो घेऊन जाणार काय? सो मिस ऍडव्होकेट मिस किरण,
व्हेरी सून वी आर गोइंग टू मीट इन द कोर्ट कदाचित कदाचितच कारण मी जेव्हा त्या सत्यजित मुधोळकरला हे सांगेन की मी तुझी मुलगी आहे तेव्हा तू माझ्या हातने केस काढूनच घे बाबा डोंट लाफ कम ऑन बेबी लेट्स गो अँड हॅव अ लंच कम 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 विहंग आज इथे कसं काय भेटायला आलो होतो सुहासला भेटायला आला असलास तर तो घरी नाही आणि तो कधी येईल मला माहित नाही मी सुहासला नाही तुलाच भेटायला आलो बाला हो जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी माझ्याशी बोलायचंय तेही महत्वाचं सत्यजित माझा खूप जीवाभावाचा मित्र आहे तो सध्या कुठल्या परिस्थितीतून जातोय हे तुला माहिती आहे त्याचे हाल बघवत नाहीत मला हो मला जाणीव आहे या सगळ्याची मंजिरी वहिनी शुभ्रासह त्याला सोडून गेल्यात आणि आता त्या परत येतील याची शक्यताच कमी आहे अशात त्याला आधाराची गरज आहे आता त्याच्या आयुष्याची वाताहत होईल पण यात मी काय करू शकते प्रियाबाई मला चांगलं माहितीये की तू त्याला नीट समजावशील त्याला आधार देशील प्रियंग तू विसरतो तूच म्हणाला होता सत्यजितचं आयुष्य जर सुरळीत चालायला हवं असेल तर मी त्याच्या आयुष्यातून निघून जाणं गरजेचं आहे हो त्यासाठी मी तुझी माफी मागू का मी सत्यजित साठी तेही करायला तयार पण तू प्लीज त्याला भेट त्याच्याशी बोल मी त्याला भेटू हो प्रिया मला खात्री आहे की तू त्याच्या आयुष्यात आलीस तर त्याचं आयुष्य पुन्हा सुरळीत होईल त्याच्या आयुष्यात आता जे दुःख आहे ते कमी होऊन सुखाची सुरुवात होईल बघ विचार कर म्हणजे त्याला एकदा भेट त्याच्याशी बोल एवढंच तुला सांगायला मी आलो होतो मिस्टर मुधोळकर माझ्याकडे खूप क्लायंट्स येत आहेत डिवोर्स साठी किंवा ज्युडिशियल सेपरेशन साठी मोस्टली बायका म्हणजे पुरुषही येतात पण जो कोणी येतो ना तो फक्त हेच सांगतो की माझ्या जोडीदाराच्या कशा चुका आहेत त्याच्याच चुकीच्या वागण्यामुळे कसा आमचा संसार मोडलाय इथं येऊन इतक्या खरेपणाने इतक्या ट्रान्सपरंटली स्वतःच्या चुका मान्य करणारे तुम्ही पहिलेच आहात खोटं बोलण्याची खूप मोठी किंमत चुकवली आहे तुम्हाला दोघांनाही डिवोर्स हवाय त्यामुळे आय डोंट थिंक काही प्रॉब्लेम येईल सत्या का रे बाबा असा का बसला चल जेवायचं आत्या झोपली का डोळा लागलाय तू चल बरं जेवाया नाही नको जेवा नको अरे दुपारी मी जेवला नाही भूक नाही याचे नको झाली बरी आहे ना बरी आहे तुझी तब्येत बरी आहे डॉक्टर आज म्हणत होते की एक दोन दिवसात डिस्चार्ज पण देता येईल कदाचित बर झालं बाबा सत्या आज हॉस्पिटलात जास्त येळ नव्हतात बाहेर कुठं गेलतात वकिलांकडे वकिलाकडे
आता घटस्फोट घ्यायचा म्हटलं की वकील लागणारच ना, कोर्टात आपली बाजू मांडाय. आणि त्यांनी जर आपली बाजू मांडायची असेल तर त्यांना आधी आपली बाजू समजावून द्यायला पाहिजे म्हणून गेलो होतो त्यांना भेटाय. सत्या, अरे विश्वासच बसत नाही बघ तुला घटस्फोट हवाय म्हणून. अरे कुरबुरी कोणत्या घरात होत नाहीत रे, पण येगळं होणं ह्यो त्याच्यावर इलाज नाही रे पोरा. अजय, माझं आणि मंजिरीचं नातं आता कुठली भी गोष्ट समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. तुम्ही येगळं व्हाल र, पण शुभ्रा ते इवलाशा जीवाच काय? शुभ्रा आपल्या घरीच परत येणार, त्यासाठीच गेलो तो वकिलांना भेटाया. सत्या अजय, आपलं लई बोलणं झालं याच्यावर, आता आणखीन परत परत नको, त्याचा पण त्रास होतो मला. सत्यजीतच्या आयुष्यात मी परत यायला हवं हे तू मला सांगतोस व्यंग? वा, अचानक तुझा बुद्धीत हा प्रकाश कुठून पडला? मी तर तुला फक्त मूर्ख समजत होते, पण तू तर महामूर्ख निघालात. तुझी नौटंकी मला समजणार नाही हे तुला वाटणं हीच तुझ्या मूर्खपणाची पावती आहे. एकेकाळी मला सत्यजित पासून वेगळं व्हायला सांगणारा तू आज मला त्याची साथ द्यायला सांगतोयस. वा, झटक्यात रंग बदललास रे. पण विहंग, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. तू फक्त इतकंच करू शकतोस कारण तुझी मर्यादा तेवढीच आहे. हा, पण माझी नाही. सत्यजितला आपलं आणि सुखी कसं करायचं हे मला तुझ्याकडनं शिकायची गरज नाही. तुला अजून जितकी नाटकं करायची आहेत ना तितकी कर, पण शेवटी मला जे हवं तसंच होईल. इनफॅक्ट मी तसंच घडवून आणीन. ह्या प्रियाला अजून तू पुरतं ओळखलंच नाहीयेस. आता सत्यजित आणि माझ्यात कोणीच येणार नाही हे मी स्वतः बघेन. तू त्याची काळजी करायची गरज नाही. हे काय, चहा नाही घेतलास अजून? थंड झाला असेल, गरम करून आणते. कसला विचार करतोस? मावशीचा. मावशीकडे बघितलं की त्रास होत. म्हणजे याआधी मावशीला नेहमी असं खंबीर ठणठणीत बघितलंय, पण आता तिने असं हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळून राहिलेलं बघवत नाही. यंग, त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत आहेत ना? होतील लवकरच बऱ्या. नाही, पण या अवस्थेला मीच कारणीभूत आहे असं वाटतंय. नाही व्यंग, उगाच काहीतरी मनाला लावून घेऊ नकोस रे. खरंय मंजुषा, सत्यजितचा ऍक्सिडेंट, त्यातून घडलेल्या या सगळ्या कडवट गोष्टी, त्यामुळे झालेला हा सगळा त्रास क्लेश, हे मी सगळं थांबवू शकलो असतो. मी वेळीच जर सत्यजितला अडवलं असं तर हे काहीच झालं नसतं. खरं सांगू विहंग, जर दादांना ह्या सगळ्याची पुसटची पण कल्पना असती ना, तर त्यांनी हे सगळं होऊच दिलं नसतं, दुसराच मार्ग निवडला असता.
ते खरं असलं तरी मला अपराध्यासारखं वाटतंय आणि त्याच गोष्टींसाठी माझं मन मला खात आहे. विहंग मी समजू शकते, पण आता हा विचार मनातून काढून टाक, हलकं कर मनात. तूच तोच विचार नको करूस, मी आहे ना तुझ्यासोबत. मी चहा गरम करून व्यंग बघती आम्ही, लक्षात येतोय माझ्या. काय आजी? काय आजी, मुर्द्या घरला येतो, गौऱ्याला भेटतो, मंजुषाशी बोलतो आणि बाहेरच्या बाहेर निघून जातो. आजी नजरेमोर नकोशी झाली वय रे. नाही तसं नाही आजी. तसं नाही काय, तसं नाही, तसंच हाय. आजी खर तर तुझ्या समोर याची लाज वाटत होती, म्हणजे तू माझ्यावर चिडली असशील कारण मी सत्यजितला त्याच्या अपघात नाटकात मदत केली. आणि चिडले तर मी आहेच, पण तू असा न भेटता न बोलता गेलास तर अजून चिडण एवढं कळत नाही तुला. आजी मी मित्र आहेस त्याचा, मित्रानं निस्त होला हो करायचं नसतं. या मित्र जर खड्ड्यात पडत असेल ना तर त्याचं कान उपटायचं काम बी त्यानंच करायचं. अशा वेळी कडू बोलून वाईटपणा घ्यावा लागला तरी बी घ्यावा. कळतंय आजी, आणि हे खरं तर तेव्हाही कळत होतं, पण या प्लॅनमुळे जे काही साध्य होणार होतं त्याची भुरळ पडली मला. आणि कल्पनाही नव्हती की हे सगळं वहिनीनं आधीच कुणीतरी. असो, झालं ते झालं, आता त्याचा विचार करण्यात काय बी अर्थ नाही बघ. पण यापुढे काळजी घे बाळा. शाली ऍडमिट झाल्या तर न सत्य आतन खूप हादरलाय बघ. शालीवर त्याचा किती जीव आहे हे तुला सांगाय ना ग. अशा वेळेला डोसक काम करेन असं होते बघ. त्या डोसक्यावर कर्जाचा बोजा आहे, तू त्याच्या पाठीशी उभा राहा बाबा. इकडे तिकडे धावपळ करता करता त्या लेकराच्या जीवाची कुतरगुड होते नुसती. त्याची काळजी तू करू नको साजी. खर तर हा जो काही कर्जाचा बोजा आहे आमच्या डोक्यावर तो माझ्याच मूर्खपणामुळे झालाय, त्यामुळे आता आमचा हा बिझनेस सांभाळायची माझी जबाबदारी आहे. पण त्याच्याबरोबर सवताची बी काळजी घे, एकट्या राहतोय. हेळसण करू नको जीवाची. हा दारू काम चालू आहे का अजून? कमी आहे, आय मीन खूप कमी आहे. यसन करायचीच असतील नव तर सुखाच्या टायमाला करावी, दुःखाच्या टायमाला यसन वजन वाढीव द्या. हो मी लक्षात ठेवीन, पर मी येतो. अजी मी सरनायकांकडे चाललोय. हे कशा पण? मंजिरी वहिनींशी थोडं बोलायचं. सत्यजीत. रिया तू इथे कशी? मावशीला बघायला आले होते कोल्हापुरात, म्हंटल तुला भेटूया, घरी तर नाही येऊ शकत म्हणून इथे आले. घरी येऊ शकत नाही म्हणजे?
तुला माहित नसल्यासारखं का बोलतोयस? कशाबद्दल? तू अपघाताचं नाटक करून जेव्हा घरातून गायब झाला होतास ना, तेव्हा तुझ्या बायकोनी हाताला धरून घराबाहेर काढलं मला, आणि मला असं सांगण्यात आलं की पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही. ज्या घराला मी स्वतःच मानत होते त्या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही. हो नाही, मला हे खरंच माहित नव्हतं. पण मग आता कळल्यावर सुद्धा एवढीच रिएक्शन आहे तुझी? मग आता आणखीन काय करू मी? तू आणि मंजिरी समोरासमोर आल्यानंतर आणखीन काय होणं अपेक्षित होतं तुला प्रिया? आणि आता राहिला प्रश्न तुझ्या घरी येण्याचा, तर ज्या मंजिरीनं तुला घराबाहेर काढलं ती मंजिरीच आता त्या घरात परत येण्याच्या सगळ्या शक्यता संपलेल्या आहेत. तुला आईनं त्या घरात आणलं होतं, त्यामुळे आईला भेटण्यासाठी तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा तू त्या घरात येऊ शकतेस. पण जेवढं कमी येशील तेवढं तुझ्या संसारासाठी बरं आहे. सगळं करून सावरून संतपदाला पोचलायस ना तू आता. इथे शांतपणे बसून उपदेश देतोय. तुला खरंच असं वाटत असेल प्रिया तर आपल्यात बोलण्यासारखं खरंच काही नाही. तू जाऊ शकतेस.